आज ही तुच्छ झोपडी वाचवायला आलायस? उद्या माझा दिमाखदार महाल बघायला येशील. तुच्छ झोपडी तुच्छ आहे तरीही तुला हवी आहे? त्या युगाच्या राजाला त्या तुच्छ झोपडीचं एवढं मूल्य आहे की तो स्वतः चालत ह्या झोपडीच्या दारी आलाय. वा, हेही नसे थोडके. उपत्या सुस्त आहेत, उपत्या सुस्त आहे. चांगलाय, चांगलाय. बर का विठ्ठला, माझा महाल बांधून झाला की मग ये. तुझ्या या उक्त्यांचे आणि तुझ्या काव्यांचे विशेष संमेलन ठेवूया आपण. नारायण नारायण, तुझे कार्यक्रम काही कमी आहेत जे प्रभूंचं संमेलन ठेवणार आहेस? लहान बंधू आहेस असं समजून तुला सल्ला देतो, हा महाल बांधायचा विचार तू सोडून दे. चुप. तुझ्याकडे सल्ला मागितला नाही मी. तेव्हा शांत गप्प उभा राहा. या विठ्ठलाकडे वाडा असू शकतो तर माझा महाल का नाही? ह्या युगाचा सम्राट असशील परंतु बुद्धी किंचितही नाही. विठ्ठलाचा वाडा तर पाहिला परंतु तो वाडा विठ्ठलाने बांधला नाहीये हे समजून घेतलं नाही. माझा वाडा माझ्या भक्तांनी बांधला आहे, मी नाही. आणि आज तू जिथे उभा आहे तिथे तुझा महाल नाही, भविष्यात दीपमाळ उभी राहील. बघूया तुझी दीपमाळ उभी राहते का माझा महाल. बघूच या, तूही आहेस आणि मीही आहे, दीपमाळ की महाल. केवळ जयघोष नकोय, काम करा. त्या विणकराच्या घरासमोर जाऊन शिमगा घाला. उद्या वज्रपाषाण घेऊन त्याच्या घरासमोर उभा करायला घ्या. होय महाराज, योग्य मुहूर्त पाहून रुक्मिणी महालाचं बांधकाम सुरू करू. मुहूर्त म्हणजे ते महाराज आपल्या विवाहाच्या वेळी मुहूर्त काढला नव्हता म्हणून ते अपशकून झाला. म्हणून म्हटलं ह्यावेळी मुहूर्त काढून वगैरे काम सुरू करू महाराणींच्या महालात. अपप्रकार मुहूर्त काढला नाही म्हणून घडला नव्हता तर आमचा अति आत्मविश्वास आणि तुमच्या कामाची कुचराई याची फळ आहेत ती. हा महाल मी वज्रपाषाणाने बनवतोय, त्याच वज्रपाषाणात बदलू का तुला? क्षमा असावी महाराज. महाराज थोडस काम कर, मी जरा जाऊ. कलीच्या युगात सामान्य लोक मुहूर्त बघतील. कली नाही, कलीला प्रदोष ही मुहूर्त असेल आणि ग्रहण ही. आता लवकरात लवकर माझ्या रुक्मिणीचा महाल उभा राहिलेला बघायचाय मला. विठ्ठला आता बघू बघू तू कशी दीपमाळ उभी करतोयस ते. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. माऊली, दीपमाळ म्हणजे काय? त्याचा अर्थबोध कराल का?
उत्तम प्रश्न आहे. मला आनंद आहे तू मला तो विचारलास. दी म्हणजे दिव्य आणि प म्हणजे प्रकाश. दिव्य प्रकाश पसरवणारी माळा म्हणजेच दीपमाळ. तेजाचा, ज्ञानाचा, भक्तीचा आणि धर्माचा प्रकाश. कुठल्याही शुभ कार्याचा प्रारंभ हा दीप प्रज्वलित करून होतो आणि हेच शुभतेचं प्रतीक म्हणजे दीपमाळ. माऊली, धन्य झालो. एवढंच नाही केशव, हा क्षेत्रात भूतलावरील सर्वप्रथम दीपमाळ उभारली जाईल आणि ह्या परंपरेनंतर प्रत्येक देवस्थानात दीपमाळ उभारण्याची पवित्र प्रथा रूढ होईल. जे आहे ते उत्तम आहे प्रभू, परंतु त्याचं स्वरूप काय असेल, म्हणजे कशी दिसेल ती दीपमाळ? तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अतिशीघ्रता असते देवर्षी. योग्य वेळ आल्यावर तेही सगळ्यांनाच कळेल. नारायण नारायण. परंतु प्रश्न हा उभारतो की केशव, तुम्ही द्याल ना मला तुमच्या घराची जागा? दीपमाळेकरिता. माऊली, हे काय विचारणं झालं? हा जीव, हे प्राण तुमचेच आहेत, आम्ही तुमचेच आहोत. तुमच्यासाठी घराची जागा काय? सगळं अस्तित्व वाहून देतो. केशव, आजपासून तुमचं स्थान माझ्या हृदयात जवळच असेल. इथेच उभा राहणार माझा रुक्मिणी महार. पण माऊली, कली त्याच काय? तो तर आता हिरेला पेटला, त्याच आता पुढचं पाऊल काय असेल? त्याच प्रत्येक पाऊल हे आपली परीक्षा घेणार असेल, एवढं नक्कीच. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. कधी आता अनेक प्रकारे तुम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करेल, परंतु आता केवळ एवढंच पाहायचंय की तुम्ही त्याला सामोरे कशा प्रकारे जाता आणि सगळं त्यावरच अवलंबून असेल. काय अवलंबून आहे माऊली? आम्ही या क्षेत्रात राहतो की नाही ते? माऊली, केशवचं घर असो वा गावात वाटलेला रुखा असो, हे समजा आमासने भ्रष्ट करण्यासाठी कलीनं चाळ केलं ते आमासने ठाऊक आहे. आमच्यापैकी कुणीच त्याला या क्षेत्रात नको आहे. माझ्या क्षेत्रात असलेला भक्त इथून कधीच जाणार नाही आणि माझं नाम घेतलेला भक्त कधीच भ्रष्ट होणार नाही, त्याची खात्री मी देतो तुम्हाला. पण मग माऊली, तुम्ही कलीला चोख उत्तर का नाही देत? कारण ते उत्तर मला नाही, तुला द्यायचं आहे. दिगंबरला द्यायचंय, गंगीला द्यायचंय, माणिक तुला द्यायचंय.
तुम्हा सर्वांना द्यायचं, कारण प्रत्येक वेळी जर उत्तर मी देत राहिलो तर कलीला तुमची शक्ती कशी समजणार? पण माऊली, मी आणि कलीला कसं उत्तर देणार? हो ना, आम्ही कसं उत्तर देणार त्या? मला तर माझ्या बायको पोरांसाठी कापडं घ्यायचे एवढाच हेतू आहे मला. माणिक, ह्या घटिकेला तुला तुझ्या बायकोसाठी नवे वस्त्र महत्वाचे आहे की लोहदंड क्षेत्र? नवऱ्याला सांग कुठी सोडायची, नाहीतर जीव गेला. माझ्यासाठी लोहदंड क्षेत्र महत्वाचं आहे. निर्णय झाला तर मग ह्या भूमीला पुण्यभूमी म्हणून नावारूपाला आणण्याचं दायित्व आपल्या सगळ्यांचं असेल. मी म्हणा, रखुमाई म्हणा किंवा सत्यभामा म्हणा, तुमच्या सहाय्यासाठी आम्ही आहोत. जा, जाऊन कलीच्या संकटांचा सामना करा, निर्भय राहा, निश्चिंत राहा. जशी तुमची आज्ञा माऊली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. माणिक, जय जय रामकृष्ण हरी. जय दिगंबर जे नामस्मरण करतोय ते त्याला करू दे, त्या नामस्मरणाचं फळही त्याला लवकरच मिळेल. जय जय रामकृष्ण हरी. आणि मग तुझी इच्छा ही लवकरच पूर्ण होईल. नाही माऊली, आता मी हव्यास सोडला आहे. इथं प्रत्येक जण लोहदंडाचं पंढरी होण्यासाठी झटतोय आणि मी एका छोट्याशा मोहात अडकलो होतो. बरं, आता मला रुका नको, कापड भी नको, काही भी नको मला. हा तुझा मोठेपणा आहे माणिक. परमेश्वरासाठी त्याचे भक्त हे लेकरांप्रमाणे असतात आणि परमेश्वर आईप्रमाणे. आई आपल्या मुलाचे नको ते हट्ट कधीच पुरवत नाही, परंतु त्याच्या गरजा मारतही नाही. तुझ्या बायकोसाठी नवी वस्त्र घेणं ही गरज आहे तुझी, हट्ट नाही. ती नक्कीच पूर्ण होईल, निश्चिंत राहा. माऊली, मी केशव संघ जातो. कलीपासून त्याचं घर वाचवणं लय महत्वाचं आहे. देवर्षी, मला एक प्रश्न आहे. श्री विठ्ठलांनी केशवला कलीसारख्या बलवान शत्रू समोर उभं राहण्याचा सल्ला का दिला? कारण दीपमाळेच्या स्थानाचा मान केशवला मिळणार आहे आणि तो मान मिळवणं तितकंस सोपं नाही. भविष्यात इथे जे मंदिर उभं राहील त्या स्थानाच्या आत प्रवेश केल्यानंतर दक्षिण दिशेला असलेल्या दीपमाळेच्या स्थानाला खूप मोठं महत्व आहे. भविष्यात इथे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला समजायला हवं की ही दीपमाळ उभी राहण्यासाठी ह्या सर्वांनी किती खस्ता खाल्ल्या आहे, किती परीक्षा दिल्या आहे. उज्ज्वल भविष्य हे नेहमी कष्टाच्या आणि मेहनतीच्या इतिहासावर घडतं. असं करू नका, असं करू नका. थांबा, असं करू नका. माऊली तुम्हाला क्षमा करणार नाही. चुप.
बघितली तुझी माऊली, गप्प बस नाही तर तंगड्या तोडून हातात देईन. किती दिवस माऊली माऊली करतेस तेच बघतो. ही कुठी द्यायला नकार देताय का आमच्या महाराजांना? पाहून घेतो तुम्हाला. कल्याणी काय चाललं समजा? थांबवा. ही आपली परीक्षा आहे बाबा, आपल्याला तोंड द्यावंच लागणार. यांच्या तोंडाला लागण्यापेक्षा आपण आपल्या माऊलींचं नाम घेऊया, त्याच आपले पाठी राखे. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. सत्यभामा, सत्यभामा, इथे का झोपलीस आणि रात्री आत का नाही आलीस? नारायण नारायण. देवर्षी प्रभू, सत्यभामा देवींनी कौतुक करण्यासारखी कामगिरी केली आहे प्रभू. रात्रभर गावात राहून अस्तित्वात असलेल्या मुद्रा एकत्र केल्या आणि गावातल्या विहिरीत फेकल्या. सत्यभामा, एवढंच नाहीये प्रभू, तर लोकांनी जेव्हा त्यांच्या अंगावरील दागिन्यांवरनं प्रश्न उपस्थित केले तेव्हा त्यांनी आपल्याला प्राणप्रिय आणि मौल्यवान असे दागिनेही त्यागले. खरच खूप मोठा त्याग आहे हा सत्यभामा देवींचा. माझं त्यांना शतशत नमन. आज तू माझं मन जिंकलंयस सत्यभामा, आणि तू माझी पत्नी असल्याचंही सिद्ध केलंय. आज तू लोहदंड वासियांसमोर त्यागाचा नवा एक आदर्श प्रस्तुत केलाय. श्रीहरी, माझ्यासाठी तुमच्या प्रेमापेक्षा मौल्यवान काहीच नाही आणि कधीच नसेल. आता मी मान्य करते मला सुवर्णालंकारांची आवड आहे, ओढ आहे, परंतु त्रुटी सगळ्यांमध्येच असतात ना, माझ्यामध्येही आहे. परंतु आज तू त्या त्रुटींवरही विजय मिळवलायस सत्यभामा. माझ्यासाठी माझी सत्यभामा ही नेहमीच सुवर्णालंकारांनी मढलेली दिसायला हवी. तुझ्या कक्षात तुझे दागिने ठेवले आहेत, ते परिधान कर आणि थकली असशील थोडा विश्राम करून घे. सर, ये माझ्या सोबत. नारायण नारायण. अखेर सत्यभामा देवींनी प्रभूंच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. मी तुम्हाला सूचित केलं होतं, परंतु तुम्ही माझं बोलणं ऐकलं नाहीत ना माता. नारायण नारायण. नाही जाणार आम्ही इथून. तुम्हाला त्या माऊलीची फूस आहे ना, जायला सुरुवात करा यांच्या घरात. नाही नाही.